डोक्यात शेड भरले त्यांच्या आणि भोग मात्र आमच्या वाट्याला. महापुरुषांच्या नखाची सर नसताना का जावं अकलेचे तारे तोडायला. खरं तर हा व्हिडिओ खूप आनंदानं किंवा खूप उत्साहानं करत नाहीये, पण गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्यानं जे होताना आपण पाहतोय अनुभवतोय त्यावर व्यक्त व्हावं असं वाटलं. म्हणजे काल याच विषयावर देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत सुद्धा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं हे आपण सगळ्यांनी बातम्यांमधून पाहिलं असेल किंवा थेट प्रक्षेपणातून पाहिलं असेल. आणि आज पुन्हा एक घटना घडली आणि म्हणून म्हटलं आता व्यक्त व्हावंच लागेल. आणि त्याच बाबत एक कविता केली आहे, ती कविता तुमच्यासाठी सादर करतो. जागलेली माणसं वाचलेली पुस्तकं रुजलेले विचार. जागलेली माणसं वाचलेली पुस्तकं रुजलेले विचार सारे कुतूहलानं गोळा झाले. एवढे नवीन पुतळे, एवढे नवीन बॅनर अचानक कुठून आले? पुतळ्यांच्या गळ्यात चपलाचे हार आणि प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद. पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हार आणि प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद. रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं, काहो पाहुणं काय झालं, काहो पाहुणं काय झालं, कुणी पुन्हा समाज सुधारण्यासाठी काम सुरू केलं? प्रश्नासरशी बॅनर्सनं लाजेनं अंग गुंडाळून घेतलं, पुतळ्यांनी शर्मेनं तोंड लपवलं. बॅनर्सनी लाजेनं अंग गुंडाळून घेतलं, पुतळ्यांनी शर्मेनं तोंड लपवली, तरीही एका जागल्या माणसानं त्यांची ओळख पटवली. बॅनरवरचा चेहरा पाहिला होता, बॅनरवरचा चेहरा पाहिला होता, भला मोठा हार घालताना आवाज सुद्धा ऐकला होता त्याचा, जोशपूर्ण भाषण ठोकताना. अरेच्या, हे तर ते महोदय, ते तर हे तर ते. करता करता सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली. ते तर हे तर हे म्हणता म्हणता सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली. निषेध, उद्वेग, संताप सारं काही उमटलं होत. निषेध, उद्वेग, संताप सारं काही उमटलं होतं. प्रत्यक्षात जमत नाही म्हणून बॅनर आणि पुतळ्यांना कुठलं होतं. कळवळून शेवटी एक पुतळा बोलला, कळवळून शेवटी त्यातला एक पुतळा बोलला, जोडे खाऊन खाऊन आता आम्हालाच कंटाळा आला. डोक्यात शेड भरले त्यांच्या आणि भोग मात्र आमच्या वाट्याला. महापुरुषांच्या नखाची सर नसताना का जावं अकलेचे तारे तोडायला. समाधानानं मग पुस्तकं फडफडली, समाधानानं मग पुस्तकं फडफडली. म्हटली चला अजून शब्दांमध्ये जान आहे. समाधानानं पुस्तकं फडफडली, म्हटली चला शब्दांमध्ये अजून जान आहे. राज्यकर्त्यांचं भान सुटलं तरी जनतेला अजूनही जाण आहे. राज्यकर्त्यांचं भान सुटलं तरी जनतेला अजूनही जाण आहे. धन्यवाद.